बैक टू द चैनल में बक्षी तेज। सो आज आहे भाऊबीज आणि पाडवा। सगळ्या भावांना आणि बहिणींना भाऊबीजेचा शुभेच्छा आणि सगळ्या नवऱ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा। बायकोला पण बायको गिफ्ट घेते ना, मग बायकोंना शुभेच्छा नाही देत। बायको फक्त पाडव्याचा गिफ्ट घ्यायला। जयेश आणि पप्पा आत्याकडे गेलेत आणि काल मामा आलेला, सो ती पण व्हिडिओ टाकतो। आणि आज भाऊबीजेसाठी यश पण आलाय। आज भाऊबीजेसाठी यश पण आलेला आहे आणि अक्षदा रेडी व्हायला गेली आहे। ती सकाळपासून काम करत होती, सो तिचं आता लॉग ऑफ केलं त्याने। आणि मामा आलेत घरी आमच्या आज भाऊबीज। ऍक्च्युली उद्या आहे भाऊबीज, पण आज आले ते, त्यांना आज टाइम होता। आणि हाय आमचा मस्तीखोर श्रेयस, आणि आज आमच्या मामी। मामी हाय करा। आमच्या दोन राहिल्या आहेत, गेल्या आहेत गावी, त्यांना नेक्स्ट टाइम भेटतो आम्ही। सो हॅलो एव्हरीवन। सो मी आता भाऊबीज साठी तयार झालेली आहे। भाऊबीज आणि पाडवा दोघांसाठी तयार झालेली आहे। मी छान अशी सिक्वेन्स साडी नेसलेली आहे, तुम्हाला थोड्या वेळातच लुक दाखवते। सो अशी काय माझी साडी आहे। मी मस्त असे इयरिंग घेतलेले, तुम्हाला कसे वाटले ते सांगा। मी अमेझॉनवरून घेतले हे इयरिंग्स, आणि आज मिळून माझ्याकडे जे ऑक्सिडाइज बँगल्स आहेत ते मी पेअर केले याच्यासोबत। ॲक्च्युली मला लॉंग नेक पीस होतं ऑर्डर केलं होतं मी, पण तो अजून आलाच नाही। सो माझ्याकडे आता ते सध्या नाही, बट इट इज फाईन। सो मी एक मंगळसूत्र पेअर केलं आहे आणि हे इयरिंग्स आणि वॉच। सो माझा हा लुक कसा वाटला, नेहमी मी ट्रेडिशनल घालते। सो फर्स्ट टाइम मी साडी ॲक्च्युली मला माझ्या मम्मीने गिफ्ट केली दिवाळीसाठी। फर्स्ट डेला मी माझ्या मम्मीने आणि पप्पांनी गिफ्ट केलेली, त्याच्या मम्मी पप्पांनी। सो ही साडी त्यांनी गिफ्ट केली माझ्या मम्मीने। कशी वाटली तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये। भाऊबीजेची तयारी झालेली आहे आणि भाऊ मैदानात बसला आहे। कॅप्चर करता यावे म्हणूनच आम्ही यूट्यूब चालू केलं, म्हणजे पुढे आम्हाला बघता येईल, म्हातारे झाल्यानंतर पण हे बघता येईल। फोटो काढण्याची चांगली जागा आहे आणि फोटो काढण्याची कसर सोडत नाहीत सून आणि सासू। पंत्या घेऊन बसल्यात, पंत्या वगैरे घेऊन बसल्यात आणि एकमेकांकडे फोटो बघतात। मला तर बाजूलाच ठेवलंय। आता आम्ही एकदाच रेडी होतो ना, सण येईल कधी येईल माहिती नाही। आणि यश बिचारा, यशला पण बोलवलंय। भाऊबीज कमी आणि कॅमेरा हँडल करण्यासाठी जास्त। सिंगल गाडी आणि खूप लोक विचारतात
माझ्या मम्मीचे ड्रेसबद्दल पण माझी मम्मी टॉप्स वगैरे कुठून घेते, तर तिने टॉप विवियानामधून घेतला आहे जो ठाण्याला मॉल आहे तो. आणि अक्षताची साडी पण कुठून घेतली ते मी तुम्हाला सांगतो, जर अक्षतासारखी साडी पाहिजे असेल तर प्लीज तिच्या मम्मी पप्पांना कॉन्टॅक्ट करा. आणि यशचा कुर्ता पण आम्ही विवियानामधून घेतलेला आहे. आता माझा दाखव. आणि तेजस जो आमचा हँडसम बॉय आहे त्याचा हा जो शर्ट आणि पॅन्ट आहे हे ॲक्च्युली दिवाळीचा फर्स्ट पोशाख आहे माझ्या घरून. आणि हा शर्ट आम्ही घेतला आहे कॉटन किंगमधून. मस्त असा शर्ट आहे. तो मॉडेल मॉडलिंग करतो आहे का? तर मस्त वाटतो आहे हा शर्ट. फ्रेम मस्त वाटतोय कंदीलसोबत माहिती आहे. तो सगळेजण खाली येत आता मस्त फटाके वगैरे वाजवायला आले. फटाके हाय. यश पण आहे. अक्षताची इच्छा होती थोडी फुलवाजे आणि पाऊस चक्री थोडं लावू. बॉम्ब नाही फोडत आम्ही, फक्त फुलवाजी ठेवा तरी काहीतरी खाली लागते का? लावून ठेव ना. नाही 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 नाही, ही घाबरते एवढी. अरे पचका करून टाकते फुल. अरे पहिलीच चक्री अशी लावते. अरे ते लागत. ये पाऊस लाव वरती इकडे टिपलं ठेव. हा सगळं सेलिब्रेशन वगैरे झालं, पूजा पाडवा वगैरे झाला आणि मस्त भाऊबीज वगैरे झाली. आणि पहिला पाडवा आणि पहिली भाऊबीज असल्याच्या निमित्ताने आज आम्ही बाहेर खायला आलो आहे, कारण यशला पण थोडी भूक लागलेली. घरी ऍक्च्युली मी बनवलं होतं जेवण, पण यश बोलला नाही मला घरचं खायचं, तर पोटात थोडी जागा ठेवून आलाय. आम्ही आता आलो शॉर्मा बॉक्सला. शॉर्मा बॉक्स ते मेडोज एरियामध्ये पडतं ठाण्याच्या, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ.